नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री। असं म्हणतात की रक्ताची नाती जन्मापासूनच बनतात, पण आपण नवीन नाती जोडू शकतो रक्तदान करून। म्हणूनच येत्या गणेशोत्सवात म्हणजेच 26 सप्टेंबरला मी मराठी आणि समृद्ध जीवन फाउंडेशन आयोजित रक्त संजीवनी महाअभियानात आपण रक्तदान करूया, कारण रक्तदान म्हणजेच जीवनदान। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याशी वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आयुक्त पोळ यांनी पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांनी केलेल्या तयारीची माहिती दिली। पोळ म्हणाले, पुणेकर सुसंस्कृत आहेत, त्यांना एखादी गोष्ट प्रेमाने सांगितली तर ते सकारात्मक प्रतिसाद देतात, त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोणतीही बंधने घालणार नाही। प्रत्येक वेळी कायद्यावर बोट ठेवण्यापेक्षा सामंजस्याने तोडगा काढल्यास पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमधील कटुता कमी होईल, असंही त्यांनी यावेळी नमूद केले। गेल्या वर्षी काही कारणांमुळे मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये कटुता निर्माण झाली होती, अशी कबुलीही पोळ यांनी दिली। सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध घालून चालणार नाही, निर्बंध किंवा बंधने घालण्यापेक्षा व्यवहार्य तोडगा काढणे गरजेचे आहे। पुण्यात एनजीओची संख्या खूप आहे, जर काही चुकले तर प्रसार माध्यमे पोलिसांवर टीकेची झोड उठवतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले। पुढे ते म्हणाले, गेल्या वर्षी विसर्जन मिरवणूक 27 तासात संपली, यंदाच्या वर्षी पोलिसांनी उत्सवावर कोणतीही बंधने घालण्याची भूमिका घेतलेली नाही। बंधने घातली तर ती तोडली जातात, त्यामुळे कटुता निर्माण होते। प्रत्येक वेळी बंधनांचा दंडुका उगारण्याची गरज नाही। कार्यकर्त्यांच्या सकारात्मक प्रतिसादावर यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडेल। गेल्या वर्षीपेक्षा यंदा विसर्जन मिरवणुकीला कमी वेळ लागेल। उत्सवाच्या काळात होणारी गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे। मानाच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांना विशेष पोलीस अधिकारी पदाचा दर्जा दिला जाणार आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बंदोबस्तासाठी प्रशिक्षण दिले गेले आहे। उत्सवाच्या कालावधीत 5000 विद्यार्थी पोलीस मित्र म्हणून काम करणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पावले उचलण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त पोळ यांनी यावेळी सांगितले। बोफोर्स प्रकरण जनता ज्याप्रमाणे विसरली तसेच कोळसा प्रकरणही विसरले जाईल, असे बेफिकीर वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले। महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने कविवर्य नारायण सुर्वे स्मृतिदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सध्या कोळसा प्रकरणात अनेक हिरे समोर येत असल्याचे वक्तव्य प्राध्यापक विश्वास पाटील यांनी केले होते। या वक्तव्यावर शिंदे बोलत होते। राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक दमा मिराजदार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉक्टर डी वाय पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील, लेखक प्राध्यापक मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक विलास पाटील, ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरण कल्ले उपस्थित होते। सुशील कुमार शिंदे म्हणाले, एनडीए सरकारच्या काळातील पेट्रोल पंप वाटप प्रकरण किंवा बोफोर्स प्रकरण जनता ज्याप्रमाणे विसरली त्याचप्रमाणे कोळसा प्रकरणातही काळे झालेले हात धुतल्यानंतर पुन्हा स्वच्छ होतील, असे म्हणून सुशील कुमार शिंदे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत प्राध्यापक विलास पाटील आणि शिंदे यांनी लहानपणी गरिबी सहन करत घेतलेले शिक्षण, त्यातील गमती जमती याबाबत दिलखुलास बोलले। तसेच तरुणांच्या तळहातात खूप मोठी शक्ती आहे, त्यामुळे तो तळहात उघडा, खूप शिका, माजू नका, गरिबीत खूप काही सहन करावे लागते, मात्र जो सहन करतो तो आयुष्यात यशस्वी होतो। तुमच्याजवळ आहे ते दुसऱ्याला द्या आणि दुसऱ्याजवळ जे चांगले आहे ते तुम्ही घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला। हर्षवर्धन पाटील म्हणाले, राजकारण, समाजकारण, दैनंदिन जीवनात खरी मैत्री काय आहे हे पाटील आणि शिंदे यांच्या बोलण्यावरून दिसते। नारायण सुर्वेंचे कर्तृत्व, लेखन आणि विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे। या वर्षीचा नारायण सुर्वे यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक विलास पाटील यांना, भला माणूस पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरण कल्ले यांना, सनत पुरस्कार ज्येष्ठ लेखक गोया सावजी यांना प्रदान करण्यात आला। तसेच ज्येष्ठ कामगार नेते द स अंदाने यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। शिंदे साहेबांनी सुद्धा व्रत पाळलेलं आहे आणि कुठल्याही कितीही मोठ्या पदावर असले तरी शिंदे साहेब पाटील सरांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात। $2,500 रोख गौरव आणि नारायण सुर्वे यांच्या नावाचा हा पुरस्कार त्यांना मिळतोय ही खूप
महत्त्वाची अशी निश्चितपणे बोलतो. नारायण सुर्वे हे कामगारांचे कवी होते, त्याचप्रमाणे हा जो पुरस्कार आहे तो कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला दिला जावा या निमित्ताने आपण हा सत्कार. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेवर डिझेलची दरवाढ आणि वर्षाला केवळ 6 गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. स्वारगेट चौकात झालेल्या या निदर्शनासाठी मोठ्या संख्येने संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेच्या शहराध्यक्षा वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. वर्षाला केवळ 6 गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात देऊन सरकार गॅस कंपनीचे हित पाहत आहेत. रॉकेलचा पुरवठा नियमित होत नाही, त्यातच सिलेंडरची संख्या मर्यादित करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होण्याची वेळ आली आहे. ही भाववाढ तातडीने मागे घेऊन आवश्यक ते सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी वैशाली चांदणे यांनी केली. यावेळी दीपक ओव्हाळ, हनुमंत फडके, दत्ता सुरटे, रोहन गायकवाड, रमेश मस्के, श्याम गायकवाड, मंगल वाघमारे, आशा शेंडगे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डिझेलचे जे 7 रुपयांनी भाव वाढलेले आहेत आणि सिलेंडरवरती जे वर्षाला 6 सिलेंडर मिळणार असे निर्बंध घातलेले आहेत, त्या निदर्शनार्थ काँग्रेसच्या सरकारविरुद्ध पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी रास्ता रोको व निदर्शने करत आहोत. या सरकारने जे डिझेल भाव वाढवलेले आहे, अक्षरशः गरीब लोकांचं या ठिकाणी कंबरडं मोडलेलं आहे. महागाई प्रचंड प्रमाणात झालेली आहे आणि ह्या महागाईमध्ये तेल ओतण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण सांगतो की पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, परंतु जर डिझेल महाग झाले आणि वर्षाला जर 6 सिलेंडर मिळाले की ज्या घरामध्ये 8-8, 9-9 माणसं राहतात त्या माणसांनी करायचं काय, तर पर्यायाने पर्यावरणाला या ठिकाणी धोका निर्माण होणार आहे. आणि हे सरकार हे लाकूड तोडीला हे प्रवृत्त करणार आहे, कारण पुन्हा आपल्याला या ठिकाणी चूल पेटावे लागणार आहे आणि लाकडावरती इंधन म्हणून त्या ठिकाणी आपल्या लाकडांचा वापर करावा लागणार आहे. आपण बघतोय की कोळसा तर दुरापास्त झालेला आहे, लोकांचा जीव मेतकुटीला आलेला आहे, जीवन आवश्यक वस्तूंचे भाव कडाडलेले आहेत आणि सिलेंडर जर 6 मिळाले तर लोकांनी करायचं काय, जगायचं कसं? सरकारने ही भाव वाढून एक प्रकारे गोरगरीब जनतेची पिळवणूक केलेली आहे. गोरगरीब जनतेच्या गळ्याला फास लावण्याचं काम या ठिकाणी ह्या काँग्रेस सरकारने केलेलं आहे. मी या ठिकाणी जे डावे पक्ष आहेत, जे काँग्रेस पक्षाला जे मदत करत आहेत, त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण केवळ रस्त्यावरती येऊन निदर्शनं करू नये किंवा विरोध करू नये, आपण या ठिकाणी त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा. म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण गरिबांच्या जनतेसाठी आपण या ठिकाणी काम करतोय असं दिसेल. एकीकडे सरकार एकीकडे क्रूड ऑइलचे भाव हे 20 कोटी त्यांचा नफा झालेला आहे असे असताना देखील या ठिकाणी भाववाढ केली जाते. म्हणजे हे मनमोहन हे पंतप्रधान जे सरकार आहे हा काँग्रेसच्या अजेंड्याप्रमाणे वागतोय. बराक ओबामाचा जो अजेंडा आहे तो या देशामध्ये वापरला जातोय. मग हे पंतप्रधान आमचे नाहीत, या देशाचे नाहीत, कारण ह्या देशाचं हित ते पाहत नाहीत, ते परकी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं हित पाहत आहेत. त्यामुळे या लवकरात लवकर या ठिकाणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यावा आणि ही जी महागाई वाढ केलेली आहे ही त्वरित त्यांनी भाववाढ कमी केली पाहिजे आणि सिलेंडरवरचे निर्बंध हे त्वरित त्यांनी रद्द केले पाहिजे. म्हणून या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाची ही मागणी राहणार आहे. आणि अन्यथा जर त्यांनी डिझेल भाववाढ जर रद्द केली नाही आणि सिलेंडरवरचे निर्बंध जर उठवले नाहीत तर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं जाईल. चला एका महाअभियानात सामील होऊया आणि मानव धर्म समृद्ध करूया. येत्या गणेशोत्सवात 26 सप्टेंबरला मी मराठी आणि समृद्ध जीवन फाउंडेशन आयोजित रक्त संजीवनी महाअभियानामध्ये रक्तदान करूया.
रक्तदान हे जीवन. असं म्हणतात की रक्ताची नाती जन्मापासून बनते, पण आता आपण नवीन नाती जोडू शकतो रक्तदान. चला रक्तदान करू. महाराष्ट्राला मातीवरील कुस्तीपेक्षा मॅटवरील कुस्तीला प्राधान्य देणे आवश्यक आहे असे मत लंडन ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त यांनी केले. माइर्स MIT पुण्याच्या वतीने आयोजित समिट 2012 या आंतर अभियांत्रिकी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी तो बोलत होता. यावेळी योगेश्वरचे प्रशिक्षक यशवर सिंग, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तमे हिंद, अमोल बुतडे, विलास कथुरे अतिथी म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्रात अनेक नामांकित मल्ल होऊन गेले. येथे कुस्तीची समृद्धी परंपरा आहे. येथील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय यश मिळावे यासाठी त्यांनी मॅटवरील कुस्तीला प्राधान्य द्यायला हवे. असे झाल्यास भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये अधिकाधिक पदके पटकावेल असे योगेश्वर यावेळी म्हणाला. यावेळी माइर्स MIDD संस्थापक संचालक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, MIDD अधिष्ठाता प्राध्यापक शरदचंद्र दराडे पाटील, माइर्स MIDD कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, माइर्स MIDD ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक राहुल कराड, MIDD प्राचार्य डॉक्टर LK क्षीरसागर, प्राध्यापक डॉक्टर YM गोखले, डॉक्टर SM पठाण, प्राध्यापक सुधीर राणे, प्राध्यापक PG धनवे उपस्थित होते. सुरांनी जोडलेली माणसे आजही माझ्या बरोबर आहेत याचे समाधान वाटते अशा भावना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या. सुरयोगिनी डॉक्टर अत्रे यांचे 81 वर्षात पदार्पण झाले. यानिमित्त गानवर्धन संस्थेच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते डॉक्टर अत्रे यांचे पारंपरिक पद्धतीने पंचारती आणि मंत्रजागरद्वारे औक्षण करण्यात आले. त्यानंतर पुरंदरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर अत्रे म्हणाले, सुरांनी जोडलेली माणसे आजही माझ्या बरोबर आहेत याचे समाधान वाटते. संगीताने मला भरभरून प्रेम आणि दाद देणारी माणसे दिली. पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग कधीही न संपणारा असतो याचे भानही मला संगीतानेच दिले. आयुष्यात अनेक चढ उतार आले पण रसिकांनी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम केले. मुळातच मी विज्ञान आणि कायद्याची विद्यार्थिनी असल्यामुळे मला उघड्या डोळ्यांनी पाहण्याची सवय आहे. हेच मी संगीताच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. गानवर्धन परिवार हे माझे माहेर असल्याचे डॉक्टर अत्रे यांनी नमूद केले. कार्यक्रमात प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खा, आमदार उल्हास पवार, प्रसिद्ध नृत्यांगना सुचेता चाफेकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अभ्यंकर यांनी अभिजात भारतीय संगीत आणि किराणा घराण्याचा स्वर साधनेचा प्रवास उलगडून दाखवला. यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंदिरावर तब्बल 120 कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. याचबरोबर उत्सव मंदिर, दत्त मंदिर आणि झोन 3 अशा 3 ठिकाणी कंट्रोल रूमची व्यवस्था केली आहे. तसेच तब्बल 150 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. उत्सव काळाकरता ट्रस्टच्या वतीने सुमारे 50 कोटी रुपयांचा विमा देखील उतरवला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उत्सवाकरता मजूर अड्डा ते रामेश्वर चौक मार्गावर हे कॅमेरे बसवण्यात येत आहेत. मंडपात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा कॅमेरात रेकॉर्ड होणार आहे. तसेच आजूबाजूच्या व्यापाऱ्यांचा 5 लाख रुपयांचा विमा यापूर्वीच उतरवण्यात आला आहे. ट्रस्टने यंदा जयपूर येथील हवा महालाची प्रतिकृती तयार केली आहे. हा हवा महल 90 फूट लांब, 50 फूट रुंद, 80 फूट उंच आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांच्या 40 सुतार आणि 15 कलाकारांच्या सहाय्याने हा महाल उभा केला आहे. महालाला एकूण 340 कळस, 30 मोठे तर 64 छोटे झरोके आहेत. 1.5 लाख रंगीबेरंगी दिव्यांसह 34 प्रकारची विद्युत रोषणाई भाविकांना पाहायला मिळेल. 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीला सकाळी 7 वाजता फुलांच्या रथातून श्रींची मिरवणूक घेईल. यवतमाळचे गणेश उपासक स्वानंद गजानन पुंडे यांच्या हस्ते सकाळी 8:45 गणेशाची प्राण प्रतिष्ठापना होईल. सायंकाळी 7 वाजता सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे उद्घाटन होईल. 20 सप्टेंबर ऋषीपंचमीला पहाटे 6 वाजता 21,000 महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती होईल. गेल्या वर्षी घेतलेल्या अथर्वशीर्ष पठण स्पर्धेत प्रथम आलेल्या हुजूरबागा शाळेच्या विद्यार्थिनींचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. या प्रसंगी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ उपस्थित राहणार आहेत. तर 21 सप्टेंबरला लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने श्रींच्या उत्सव मंडपात सूर्यनमस्कार घालण्यात येणार आहेत.
पहाटे 6 ते 7 या वेळेत या उपक्रमात सुमारे 500 जण सहभागी होणार आहेत. ढोल ताशा मंडळाच्या वतीने 24 सप्टेंबरला अथर्वशीर्ष पठण होईल असेही गोडसे यांनी यावेळी सांगितले. येत्या गणेशोत्सवात 26 सप्टेंबरला मी मराठी आणि समृद्ध जीवन फाउंडेशन आयोजित रक्त संजीवनी महाअभियानात सामील होऊया, रक्तदान करूया.